नमस्ते मित्रांनो, आमच्या ब्रेकिंग न्यूज मराठी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभागातील जे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता व जी इतर पदे आहेत त्यांच्यासाठी एक सराव प्रश्न पत्रिका पाहणार आहोत. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ह्यात खूप महत्वाचे प्रश्न आहेत. आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील. तर चला सुरू करूया. प्रश्न: पेशी हे नाव खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाने वापरात आणले? तर त्याचं नाव आहे रॉबर्ट हुक. प्रश्न: 1993 कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली? तर त्याचं उत्तर आहे 73वी. प्रश्न: डॉट डॉट हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात? तर त्याचं उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न: भारतीय राज्यघटनेतील तिसऱ्या भागात कलम 12-35 दरम्यान खालीलपैकी कोणती तरतूद केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मूलभूत हक्क. प्रश्न: खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे प्रतिभा पाटील. प्रश्न: राज्यातील पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते? तर त्याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न: गोदावरी नदी कोठे उगम पावते? तर त्याचं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. प्रश्न: एखादा नकाशा कोणत्या भागाचा आहे हे कळण्यासाठी काय पाहावे लागते? तर त्याचं उत्तर आहे शीर्षक. प्रश्न: भारतातील पूर्वीची संस्कृती कोणत्या नदीकाठी स्थिर झाली? तर त्याचं उत्तर आहे सिंधू. प्रश्न: खालीलपैकी रब्बी पीक कोणते? तर त्याचं उत्तर आहे गहू. प्रश्न: ज्या प्रदेशातून पाणी नदीला येऊन मिळते असा सर्व भाग डॉट डॉट? तर त्याचं उत्तर आहे नदीचे खोरे. प्रश्न: पृथ्वीच्या बाह्य भागास काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे शिलावरण. प्रश्न: शीख लोकांच्या धर्मग्रंथात कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची पदे आढळतात? तर त्याचं उत्तर आहे संत नामदेव. प्रश्न: गृहेश्वराचा जीर्णोद्वार कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे मालोजी भोसले. प्रश्न: पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? तर त्याचं उत्तर आहे कोपर्निकस. प्रश्न: ग्रीस या देशात पूर्वीच्या संस्कृतीमधील काय पाहायला मिळते? तर त्याचं उत्तर आहे मंदिरे व पुतळे. प्रश्न: मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी डॉट डॉट आहे? तर त्याचं उत्तर आहे यकृत. प्रश्न: अश्मयुगीन माणसाच्या पूजेत कोणाला स्थान नव्हते? तर त्याचं उत्तर आहे ऊन. प्रश्न: आम्ल वर्षा होण्याचे प्रमाण कोणत्या देशात जास्त असते? तर त्याचं उत्तर आहे विकसित. प्रश्न: हास्य वायू म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड. प्रश्न: डॉट डॉट वायूचा वापर शीतगृहामध्ये करतात? तर त्याचं उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स. प्रश्न: आशीर्वाद या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा. तर त्याचं उत्तर आहे उपवर. प्रश्न: योग्य विभक्ती प्रत्यय लावून पुढील वाक्य पूर्ण करा: रमेशने मला कामा डॉट डॉट मदत केली. तर त्याचं उत्तर आहे त. रमेशने मला कामात मदत केली. प्रश्न: विरुद्धार्थी शब्द लिहा. लाभ, लाभ याचा विरुद्धार्थी शब्द हानी. प्रश्न: खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर त्याचं उत्तर आहे माणुसकी. प्रश्न: पुढील म्हणीचा अर्थ लिहा.
दुपत्या गायेच्या लाथा गोड, तर त्याचं उत्तर आहे फायद्यासाठी अपमान सहन करणे. प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ब अनुवंशिक. प्रश्न, प्रयोग ओळखा, त्याने भाजी घेतली, तर त्याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. प्रश्न, वाई टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर त्याचं उत्तर आहे बहिष्कृत करणे. प्रश्न, वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी, तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी. प्रश्न, खालीलपैकी बालकवी कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न, वाक्पती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता? तर त्याचं उत्तर आहे वाक्पती. प्रश्न, झाले बहु, होतील बहु, आहेत ही बहु, परंतु या समहा, हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? तर त्याचं उत्तर आहे अनन्वय. प्रश्न, वाक्यात करीजे, बोलीजे, कीजे, मणिजेली, देईजे अशी रूपे कोणत्या कर्मणी प्रयोगात आढळून येतात? तर त्याचं उत्तर आहे प्राचीन किंवा पुरातन कर्मणी. प्रश्न, खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्यांमधील खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर त्याचं उत्तर आहे आधुनिक अर्वाचीन. प्रश्न, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर त्याचं उत्तर आहे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. प्रश्न, सुंबाल्या करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर त्याचं उत्तर आहे पळून जाणे. प्रश्न, मुलांना शिस्तीत चाला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? तर त्याचं उत्तर आहे संबोधन. म्हणजे इथं मुलांना शेवटी काय आलेलं आहे, नो, नो हे संबोधन आहे. प्रथमामध्ये काहीच नाही, संबोधन संबोधन जे आहे त्यामध्ये अनेकवचनी प्रत्यय हा नो असतो शेवटी. प्रथमामध्ये प्रत्यय काहीच नसतं. सप्तमीमध्ये हे तैया तैया असते आणि तृतीयामध्ये ने एशी आणि नी ही इशी असं असतं. तर याचं उत्तर आहे मुलांना याच अधोरेखित शब्दाची विभक्ती ही संबोधन आहे. प्रश्न, खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे मी निबंध लिहित असेल. प्रश्न, खालील वाक्यातील मिश्र वाक्य ओळखा. तर त्याचं उत्तर आहे एक रुपया म्हणजे 100 पैसे. प्रश्न, खाली मराठी कवी व त्यांची टोपण नावे दिलेली आहेत, यातील चुकीची जोडी शोधा. तर त्याचं उत्तर आहे बी माणिक गोडगाडे. बी हे नाव नारायण मुरलीधर गुप्ते यांच्यासाठी टोपण नाव आहे, नीट लक्षात ठेवा. बी म्हणजे बी हे टोपण नाव नारायण मुरलीधर गुप्ते या कवींचं नाव आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका आम्ही आमच्या या चॅनलवरती टाकणार आहोत. त्यासाठी आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मिळतील. जर आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. तुम्ही जर लाईक केलं तरच आम्हाला समजेल की आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडतोय. अशाच प्रकारची व्हिडिओ पुन्हा बनवण्यासाठी आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल जर आपण व्हिडिओला लाईक केलं तर. आमच्या या व्हिडिओला लाईक करून जी सबस्क्राईबचं खाली बटन आहे त्या सबस्क्राईबरच्या बटनवरती क्लिक करून समोर जी घंटी येईल नोटिफिकेशनसाठी त्याच्यावरती पण क्लिक नक्की करा. धन्यवाद.